स्ट्रीट स्टाइल आज आपण मोमोज तयार करणार आहोत। नमस्कार, ज्योतिष जायका किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर यासाठी सगळ्यात अगोदर आपण पीठ मळून घेणार आहे। तर एका बाउल मध्ये मी 1 कप मैदा घालून घेतलेला आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचा एक सॉफ्ट डो बनवून घेणार आहे। तर अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि ते देखील व्यवस्थित मिसळून घेणार आहे। पीठ आपलं मळून तयार आहे। आता यावरती झाकण ठेवून हे पीठ आपण 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे। तोपर्यंत आपण फिलिंग तयार करून घेणार आहे। तर सुरुवातीला मी एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये आता 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल देखील आपलं व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या अशा कट केलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आणि या देखील मिक्स करून घेणार आहे। सोबतच आता यामध्ये मी ग्रेट केलेलं अद्रक आणि त्याचबरोबर 1 कट केलेली हिरवी मिरची ते देखील घालून घेणार आहे आणि ते देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आलं आणि लसूण आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे। आता यामध्ये फाईनली चॉप केलेला मी कोबी घालून घेणार आहे। सोबतच यामध्ये 1 कांदा मी असं चॉप केलेला आहे तो देखील घालून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आणि सोबतच यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेणार आहे, त्यामुळे या फिलिंगला कलरही छान येईल। आणि आता यामध्ये मी क्रश केलेली 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर घालून घेणार आहे। यामध्ये ॲडिशनल कोणताही मसाला आपण वापरणार नाही। आता हे पुन्हा मिक्स करून घेणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपलं फिलिंग बनवून तयार आहे। आता आपण पुढची प्रोसेस पाहणार आहोत। तर सगळ्यात अगोदर एका चाळणीमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे तेल आपण सगळ्या बाजूनी लावून घेणार आहे। तर आता आपण याचे मोमोज तयार करायला घेणार आहोत। तर या पिठामधील आपण 1/2 पीठ काढून घेणार आहे आणि आता आपण याचा एक गोल राऊंड शेप बनवून घेणार आहे। पिठाचा गोळा आता आपण सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या मदतीने थोडासा प्रेस करून घेणार आहे आणि आता आपण याची एक पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे। तर बघू शकता पोळी आपण लाटून तयार केलेली आहे। आता मी एका वाटीच्या मदतीने याला असे कट करून घेणार आहे। राऊंड शेपमध्ये आपण हे कट करून घेणार आहे, त्यामुळे एकाच वेळेस आपले भरपूर मोमोज तयार होतात, त्यामुळे आपला वेळही वाचला जातो। आता उरलेलं पीठ आपण काढून घेणार आहे। मोमोज तयार करण्यासाठी इथे मी 1 पुरी घेतलेली आहे आणि आता त्यावरती आपण 1 चमचा फिलिंग टाकून घेणार आहे। फिलिंग व्यवस्थित भरायचं म्हणजे खाताना त्याची टेस्ट छान येते। तर अशा प्रकारे आता आपण याच्या एजेस व्यवस्थित बंद करून घेणार आहे। तर बघू शकता मी जसं दाखवतीये तसं त्या पद्धतीने एजेस बंद करा आणि आता आपण याला राऊंड फिरवून घेणार आहे। तर बघू शकता आपला मोमोज बनवून तयार आहे। दुसरीकडे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं। पाणी देखील आपलं व्यवस्थित बॉईल व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यावरती आपण चाळण ठेवून देणार आहे। आता या चाळणीवरती आपण मोमोज ठेवून घेणार आहे। मोमोज ठेवताना थोडीशी गॅप प्रत्येक मोमोजमध्ये ठेवून घ्यायची। खायला खूपच सुंदर असे हे मोमोज लागतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर अशा प्रकारे मी सर्व मोमोज ठेवलेले आहेत। आता यावरती 1 झाकण ठेवून आपण हे 10 मिनिटांसाठी स्टीम करून घेणार आहे। 10 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण झाकण उघडून चेक करूया। तर बघू शकता मोमोज आपले ट्रान्सपरंट झालेले आहेत। तर या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे।
तर अशा प्रकारे आपले मोमोज बनवून तयार झालेले आहेत। यातील एक मोमोज मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे। खायला खूप छान आणि टेस्टी असे आपले मोमोज आपण घरी बनवलेले आहेत। हे मोमोज तुम्ही मोमोज चटणीबरोबर खाऊ शकता, खूपच छान लागतात। तर स्ट्रीट स्टाईल मोमोज आज आपण घरच्या घरी आणि कमी सामानामध्ये तयार केलेले आहेत। तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।